मी डॉक्टर अनघा कुलकर्णी, मला माझ्या हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या चॅनलवरती एक प्रश्न बघायला मिळाला की मॅडम, देव खरंच आहे का हो, सांगा ना प्लीज. आणि मी काय याच्यात उत्तर देणार? माझ्या सबस्क्रायबरचे जेवढं शक्य असेल तेवढ्या मी कमेंट्सना रिप्लाय देत असते. त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मी माझ्या अनुभवातून, माझ्या अभ्यासातून जे काही मी शिकलेली आहे त्यातून मी उत्तरं देत असते. परंतु देव आहे का यावर मी कशी उत्तर देणार? मी काही संत नाही, मी काही खूप मोठी यावरती शास्त्राचं वाचन केलेली मोठी मी काही धर्म प्रचूर वगैरे अशी काही व्यक्ती नाही आहे. मी आहे एक साधी गृहिणी. हो, मी डॉक्टर आहे, परंतु मी एक आई आहे, मी एक मुलगी आहे, मी एक सून आहे, मी एक वहिनी आहे, मी काकू आहे, मी मामी आहे, मी सासू आहे, मी आजी पण आहे, मी माझ्या मैत्रिणींची मैत्रीण आहे, शेजाऱ्यापाजाऱ्यांची शेजारी आहे. त्यामुळे मला या प्रश्नाचं उत्तर मी कसं द्यायचं हा मला खूप मोठा प्रश्न पडला. मग या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मला जे काही अनुभव आले ते मी अनुभव मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुरुवातीला जेव्हा हा लॉकडाऊनचा पिरियड आला त्यावेळेला आपल्या लक्षात आलं नाही की हा एवढा काळ मोठा असेल. कोरोना येईल आणि कोरोना जाईल, काही दिवसांनी तो जाईल, परंतु हा काळ वाढत गेला. आपल्यावरती आर्थिक संकट यायला लागले, सुरुवातीच्या काळामध्ये असलेले पैसे संपायला लागले. घरातल्या लोकांना सुरुवातीला जेव्हा सगळ्यांना एकत्र खूप छान वाटलं, परंतु त्यानंतर येणारं टेन्शन, नोकऱ्या टिकवण्यासाठी असणारी धडपड, प्रचंड कष्ट, माणसा माणसाच्या विचारातले फरक असून सुद्धा एकत्र राहून कुठे ना कुठेतरी सर्वांनी एकमेकांना धरून ठेवण्याची ओढ, या सर्व गोष्टी मला या लॉकडाऊनमध्ये शिकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या. त्यानंतर सुद्धा जेव्हा गणपती आले, गौरी गणपतीचा सण आला, गणेशोत्सव, 2020 सालचा हा जो गणेशोत्सव आहे हा खूप वेगळ्या पद्धतीने आला. नाहीतर गणेशोत्सव म्हटलं की खूप प्रचंड लोकांचा सगळा प्रचंड उत्साह, हो, मोठमोठे मंडप, मोठमोठ्या मूर्ती आणि दोन्ही वेळच्या आरत्या, रात्रीच्या टिपऱ्या, मोठे लाऊडस्पीकर आणि बरंच काही. परंतु या वेळचा जो गणपती आला त्याने सगळ्यांनाच बदलवलं. गणपती जो आला तोच मिळून एक उत्साहाचं वातावरण घेऊन आला. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, लॉकडाऊनच्या काळामध्ये परिस्थिती खूप प्रतिकूल असताना सुद्धा एक उत्साहाचं वातावरण घेऊन येणारा तो म्हणजे देव. देव म्हणजे श्रद्धा, देव म्हणजे अंधश्रद्धा नाही, देव म्हणजे विश्वास, देव म्हणजे अंधविश्वास नाही, देव म्हणजे पूजा पण ती मूर्ती पूजा नाही. मग देव म्हणजे काय? तर मला जे वाटलं ते मी क्षणभर अगदी थोड्या शब्दात मी तुमच्याशी शेअर करते. तुम्हाला जे अनुभव आले किंवा तुम्हाला देव म्हणजे काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. कारण की आजकालच्या तरुण पिढीला आपल्यासारख्या वयातल्या लोकांनी हे मार्गदर्शन करणं खूप आवश्यक आहे, हे शाळेत शिकवलं जात नाही. परंतु आजकालच्या तरुणांना याची गरज आहे, या विश्वासाची गरज आहे, या धाडसाची गरज आहे, या धैर्याची गरज आहे, या कॉन्फिडन्सची गरज आहे. म्हणजे मला कुठंतरी असं वाटतं की हा देव म्हणजे आत्मविश्वास, देव म्हणजे अंधविश्वास नाही तर देव म्हणजे आत्मविश्वास, देव म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर देव म्हणजे धाडस. प्रतिकूल परिस्थितीमध्ये संकट जरी आली
तरी संकटांना तोंड देण्यासाठी म्हणून जी आपल्या मनामध्ये जे तरंग उठतात किंवा जे धाडस निर्माण होतं ते धैर्य म्हणजे देव। बऱ्याच वेळेला आपल्या हातात काहीच नसतं, परिस्थिती आपल्या हातात नसते, आजूबाजूच्या लोकांचे स्वभाव आपल्या हातात नसतात, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सर्वांना एकत्र घेऊन जाऊन आपण लोकांना त्रास न देता, दुसऱ्यांचा त्रास न करून न घेता आहे ती गोष्ट ॲक्सेप्ट करण्याची वृत्ती म्हणजे देव। आयुष्यामध्ये असणारा सुख म्हणजे देव अजिबात नाही, कारण सुखात आपल्याला कधीच देव आठवत नाही, पण दुःख म्हणजे देव। कारण जेव्हा तुमच्यावरती दुःख येतं, जेव्हा तुमच्यावरती काही संकट येतात, त्यावेळेला त्या संकटातून मार्ग काढण्याच्या दिशेने तुमच्या मनाचा जो प्रवास सुरू होतो ती पॉझिटिव्हिटी म्हणजे देव। जेव्हा सगळीकडे नैराश्य असतं, अगदी तुम्हाला सांगते की 100 पैकी 35 मार्क मिळवणारी व्यक्ती जी असते ती सर्व परिस्थितीमध्ये सर्व जीवनामध्ये तरून जाते, ती म्हणजे देव। परंतु 100 पैकी 95 मार्क पडले तरी अतिशय दुःखात राहून स्वतःला घरात कोंडून घेऊन इतरांना त्रास देऊन डिप्रेशनमध्ये जाणारी त्या व्यक्तीमध्ये नक्कीच दैवत्वाचा अभाव असतो असं मी म्हणेन। कारण असं का म्हणे मी, कारण की त्या ठिकाणी सगळं आहे, बुद्धी आहे, हुशारी आहे, मार्क आहेत, परंतु काय नाही, प्रतिकूल परिस्थितीमध्ये झगडण्याची ताकद त्या ठिकाणी नाही। मला या ठिकाणी ॲडमिशन मिळाली नाही, मला मिळत नाही म्हणून त्रास करून घेऊन काहीच न करणारी व्यक्ती त्याच्यापेक्षा सुद्धा 60-65% मार्क पडलेले आहेत, कुठेतरी ॲडमिशन घेतलेली आहे, आणि अशाही परिस्थितीमध्ये हा कोर्स कर, तो कोर्स कर, या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जा, असे चार ठिकाणी चार प्रकाराने जगण्याची जी वृत्ती म्हणजे देव असं मी म्हणेन। हे माझे विचार आहेत बरं का, हे तुमचे विचार होऊ शकत नाही, पटलं तर घ्या। देव म्हणजे काय? तुम्हाला हाताला धरून नेऊन प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला हाताला धरून नेऊन त्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढणं म्हणजे देव का? नाही। देव म्हणजे सोल्युशन नाही। देव काय करतो? तुम्हाला फक्त त्या सोल्युशनच्या दिशेने जाण्यासाठी मार्ग सुचवतो, आणि ते मार्ग सुचण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न म्हणजे देव। आणि काय हो देव म्हणजे? अहो, आपल्या मी एक साधीशी गोष्ट सांगेन। हे बघा की एक व्यक्ती असते, ती अत्यंत प्रॉब्लेममध्ये असते आणि ती देवाकडे जाते आणि खूप तपश्चर्या वगैरे करते, मग देव प्रसन्न होतो आणि देव म्हणतो काय करे, काय पाहिजे तुला? देवा तू सारखं माझ्यासोबत राहिलं पाहिजेस पण। ओके, देव मग ओके म्हणतो। त्यामुळे काय होतं की दरवेळेला ती व्यक्ती आपल्या शेजारी बघत असते, आहे की नाही देव, आहे की नाही देव, कारण देवाने सांगितलेलं असतं तुझ्या शेजारी 2 पावलं उठलेली दिसली तर मी तुझ्यासोबत आहे म्हणून समजायचं। त्यामुळे दरवेळेला शेजारी बघायचं, आहे का देव, चाललाय, येतोय ना माझ्याबरोबर, हो हो 2 पावलं होती बरं का। आणि त्यानंतर त्या व्यक्तीवरती इतके प्रचंड टेन्शन्स, संकटं आली आणि त्या संकटामधून मार्ग काढण्यामध्ये त्या इतके प्रयत्नांमध्ये ती व्यक्ती गढून गेली की त्या व्यक्तीच्या लक्षातच आलं नाही की आपली शेजारची पावलं आपण बघावीत, आहे की नाही। त्या व्यक्तीचे प्रयत्न त्यातून तिला यश मिळालं आणि यश मिळाल्यावर मात्र ती व्यक्ती देवाकडे गेली आणि देवाच्या ठिकाणी गेली आणि म्हणाली, देवा बघ, मी एवढा मोठा संकट आलं होतं आणि यातनं मी पार पडलो आणि बघ त्यावेळेला तू माझ्याबरोबर नव्हतास, पण मी मात्र पार पडलो त्यातनं। मग देव म्हणाला, का रे, मी का नव्हतो तुझ्याबरोबर, मी होतो तुझ्याबरोबर। नाही, तू नव्हताच माझ्याबरोबर म्हणाला, मी बघितलं, शेजारी 2 पावलं दिसतच नव्हती मला। हो का?
अरे मग तुझी तुला तू ज्या पावलांवर चालत होतास ना ती पावलं माझी होती. छे छे नाही रे, नाही म्हटलं मी, अरे तुला उचलून घेतलं होतं आणि मी चालत होतो त्यामुळे तुला माझी पावलं दिसली. हा देव, हा आशावाद म्हणजे देव, ही पॉझिटिव्हिटी म्हणजे देव. म्हणजे प्रयत्न हे आपल्यालाच करायचे, कष्ट हे आपल्यालाच करायचे, आनंद म्हणजे देव नव्हे, सुख म्हणजे देव नव्हे, चैन म्हणजे देव नव्हे, मात्र कष्ट म्हणजे देव. आपण म्हणतो ना की साधी गोष्ट असते, घरामध्ये आपण म्हणतो की केरकाडा 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 म्हणजे काय, हात फिरे तिथे लक्ष्मी दिसे असं म्हणतो ना, लक्ष्मी वसे म्हणजे काय, हे कष्ट करा म्हणजे जी स्वच्छता आहे ते म्हणजे देव. अगदी साध्या साध्या गोष्टी, तुमचा स्वभाव म्हणजे देव. हा मला भेटलेला देव माझ्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये, हा मला भेटलेला देव.